माय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर जसं की दसराच म्हणजे आपण काय म्हणतो नवरात्र सुरू आहे. सगळे जण इकडे जा तिकडे जा या यात्रेला त्या यात्रेला. तसं तर कमला भवानीच्या दर्शनाला आम्ही गेलेलो होतो, पण दिदी आलेली होती आणि आमचा बराचसा वेळ मम्मीच्याच घरी गेला. आणि मग नंतर आम्ही तिथनं पुढे दर्शन घेतलं आणि सैला जे काही एन्जॉय करायचं होतं तर ते सगळं केलं. पण याच्या सगळ्यामध्ये राहिली ती महत्वाची गोष्ट म्हणजे शॉपिंग. तर यात्रेमध्ये खूप सगळ्या गोष्टी असतात घेण्यासारख्या आणि घेण्यापेक्षा बघण्यासारख्या. आपण काय म्हणतो ना, डोळ्यांना जे सुख असतं बघण्यात ते पण एक वेगळंच असतं. तर ते सगळं सुख घेण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत. सईला माहिती नाही आहे म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं, पण सई स्कूलला गेलेली आहे तर म्हटलं जाता जाताच तिला घेता येईल आणि मग तिथनं पुढं जाता येईल. तिचा एक एक्स्ट्राचा ड्रेससुद्धा मी सोबत घेतलेला आहे, युनिफॉर्मवरतीच आहे ती. तर तिला घेतो आणि मग नंतर देवीच्या माळावर. सईच्या स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि शाळा सुटलेली आहे. हे जातील तिला घ्यायला. इथनं एक दुसरी एंट्री म्हणू शकतो किंवा एक्झिट म्हणू शकतो, काहीही म्हणू शकतो. वाटच पाहतेय ते. हात करा होते ते टीचर. हा, टीचर कडे बघते. हा, इकडं. हा, बैठो. आहे ना लहान. बसा बसा, काय झालं? आताला म्हणलं ही लाना लानाचीच गाडी आहे दिसली की मला. होय, चला रानाची गाडी. होय, तशी नाही होय, तिला घ्यायची नवीन. थांबा हळूच. मग सई कस काय होती स्कूल आजची? लवकर सुटली. अगं सई, तुला स्कूल मध्ये इतकं करमत ना कि तुझ्या लक्षात येत नाही. ती लवकर सुटली नाही, ती टायमिंग वर सुटत असते. होय का सई? बरं, लवकर सुटू देत. काय सई चिल्ली पिल्ली. स्कूल मध्ये यायची इच्छा होत नाही, पण इथनं जाऊ स्टोर काय वेळ कसा निघून जातो. सई काय म्हणते माहिती का, महात्मा गांधीजींचा फोटो ती एकदाच बघते. मी तिला दाखवतो. कोण आहे सई? नीड बघ. नीड बघ, तेच आहेत का? हा बोल ना. प्यार से क्या बोलते उनको? हो हो पूजी. तर आज सई नव्यानं शिकली. मी बी करमळ तालुक्यात. आमच्या इथे एक शाळा आहे हायस्कूल, महात्मा गांधी हायस्कूल. पण मी उद्याचे पैसे देते बघते. उद्याच्या हीच एक फोटो. शाळेत नेणार का हे पैसे? इथं महात्मा गांधी हायस्कूल आहे. तर ती मला विचारत होती की ही शाळा कोणाची आहे, तर मी सांगितलं नाव. तर तिला तेवढ्यात आठवलं की आज शाळेमध्ये त्यांची पूजा केलेली होती. चारच वस्तू होते. तर त्यांचं सगळं ते सांगायला लागले. चौकात आहे, संगम चौकात. काय 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 त्यांचा जन्म कुठं होता ते एवढं सगळं त्याच्या लक्षात राहिलं नाही, पण मेन मेन गोष्टी एक हात दुसऱ्या त्याच्या लक्षात राहिल्या. ज्या की महात्मा गांधी हे नाव ऐकलं की लगेचच त्याच्या त्या लक्षात आल्या. छान वाटत असं. हो की नाही? बरोबर, हो. त्यांचाच फोटो असतो सगळ्या पैशांवरती. त्यांचं घर आहे ते मागचं. तू मोठी झाल्यावर ते पण वाच. आता महात्मा गांधी पप्पूजी. राणा माग बसलेला आहे आणि उड्या मारायचं चाललेलं आहे. राणा काय मज्जा येते. काय पडपड बघायला? काय समोर?
बघू काय केलं तर ते त्याला हे बसवलं नाही वरून त्याला स्टेपलर काय घे स्टेपलर की नाही त्याला स्टेपलरच आहे सगळीकडे वेदा स्टेपलर नाही काय ते स्टेपलरच आहे सगळीकडे पेना इथं इथं पेना मारलेलं विदाऊट ह्याचं नाही का शंभर पन्नास लक्का साडे पाच सो असेल की ठीक आहे सैल पॅन्ट बघायचं आहे ना कितीला ही पॅन्ट तुमच्या हातात संबंध दाखवाय सैला बसेल का आपला असं संध्याकाळचं घालतो नाही का नाही ह्यातलं कसं आहे दाखवा बरं तर इथं ह्या चार पॅन्टी घेतलेल्या आहेत आणि राणाला घेतलेल्या होत्या खरं तर अगोदर तो सुनी सारख्या ओल्या करतो त्याच्यामुळे तर सई त्याच्या पॅन्टी घालत होती तर म्हटलं चला सईला घेऊयात अशा घरी रेग्युलर वापरायला काही हरकत नाही टी शर्ट कसले फुल पाहिजे टी शर्ट पाहिजे नाही मग तसे असे नको पाठवत पण आहे पोळपाटच बघायचं मला आवडत ते काठवट चिरत नाही ना आमच्याच पायांची फोटो घेऊ दे हे असं काय होत त्याला सारवल्यासारखं लाकडे हे कसं छोटा पूळ आहे अशा मोठ्या करतो ना आपण काय की नाही मासे उचकायचे एका हातात चुटकलेले पाय आहेत म्हणून सर्व गळ्याने माळा गावली भेटतात बघा बरं काका हे सांगा पन्नास रुपये नाही किती देताल शेवट ते सांगा कसं नाही पण हे करण्यात बरं जाऊ दे बोला ह्याचा तुम्ही किती देणार बोला साडेतीनशे चारशे काय लावायचं आता काय झालंच की आता काय राहिलं तुला तर हीच घ्यायला होतं पोळपाटच घ्यायला होतं फक्त तुम्ही जे काय म्हणताय ते असं आवडले का तुला कोणते कोणते आवडले सगळेच आवडले कुठे दाखव नाही कलरच तसा त्याचा
नाही सेम असा कलर डॉग आहे तसा आहे. राणाला आणि आईंना मावशीच्या घरी पाठवले. इथे आमच्या मावशी राहतात त्यांच्या घरी. आणि आता आम्ही खरेदी करतो सईसाठी राणासाठी दोघांसाठीही. सगळ्यात आधी तर चप्पल घ्यायची आहे सईला. चप्पल मी त्याची घरी विसरून आले. आणि शाळेचे जे शूज आहेत तर ते असं ड्रेसवर उगीच वाटतात तर ते घातले नाही. तर चप्पल अगोदर घेऊन मग बाकीची खरेदी. हो काही तर चप्पलच घरातलं काय करायचं. माझ्या सीत आणून ठेव तर एक कोपरा बरं यांचा छोटासा. सँडल टाइप घ्यावी म्हटलं छान लपटी. हो काही अशी स्टिक ची का तिला काढून आणली का सई तुमची सई आहे का. हा ते पण सईच आहे का. तिचं नाव आहे का. शिवानी नाव आहे तिचं. शिवानी होय. तुमचं सईचं हिडू बघितलं म्हणून म्हणलं. होय द्या ना ती शांडल. आवडले का सई घ्यायचे. गाड्या वगैरे हे निघून जाईल किंवा काय की नाही. म्हणजे ब्लॉगचं काय पहिलेच ब्लॉग भरपूर आहे सायकल. बघ बरं आणखी नक्की तर दुसरं बघताय. मुली वाजणार काय कधी पण घेताना का सगळीकडे बघायचं काय 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 काय. तू एक दिसलं की लगेच म्हणते हा मला हेच घ्यायचं असं नाही. तुझ्याकडे जे नाही ना सई ते घ्यायचं. तुझ्याकडल्याला कमेंट येते ते असंच असंच पॅटर्न नाही पण थोडंसं वेगळं आहे. आणि हे पूर्ण वेगळं आहे. हे काढा बरं फेवर सेम त्यातलाच फक्त कलर. हा कलर चेंज बाहेर नाही त्याच्या वरच ते आहे ना ते हे लोळी त्याच्या आतली हरवली आहे ना तर मग दिवाणी ठेस राहत नाही. पाहुणे रवळे असला फायदा होतो चहा पाणी. मग काय तर महेश तो दुकान त्यांनी दुकान लावले. दुकान लावलं म्हणतात त्याला सगळं ठेवले रांगोळी खेळणे हार फुलं सगळे ठेवले फराळाचे पदार्थ. पण नेमकं मला जे पाहिजे होतं ते कामाचं मला नाही तर आपण बघू पुढं. सगळे घेतले काळा सोडून बाकी सगळे घेतले एक एक नको काळा त्यात काय घर त्यातली जे कधी एखादी वस्तू सिलेक्ट करून नाही करत. ब्रेसलेट घे. हे ब्रेसलेट किती वाले 10 रुपये. हा दोन्ही घालू दे. पांढरा नको देऊ. हा दोन्ही दे. कसाठी घेतलंय ते घरी गेल्यावर कळेल. आत्ताच नाही सांगणार. नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट व्लॉग मध्ये ते मम्मीला पण त्या केसांना बसते का बघावं लागलं ते. आई काय असल्या क्लिपा वापरत नाहीत. आई बोनेट वापरतात. हे एक घ्यावंच राहणार असेल त्याला बघून नाही तरी लागत. ते दाखव बरं ते पांढरं राणा. झंगडन तेंगडन तेंगडन पी थोडं
पिल्या काय आहे मोबाईल घ्यायचा ना मोबाईल होय अहो शाळेत येते ना ती तर गाडी इतकी गार हवा लागते ना तिला मास्क घालते मी काय भैया कुठे इकडं बघून बोल काय करतोय मावशीच्या होय हा मम्मीला म्हणजे तिथं बसवलं म्हटलं आम्ही पटकन जा तुमचं झालं का दर्शन तुम्ही कोणाबरोबर आलं आम्ही काय सगळं हा हा बरोबर बरे तुमच्याकडे काय दीदी नाही ना आली दीदी पाया पडून येऊन गेली पाचव्या माळ्याला ते वजूसारखं गेलो येऊन लगेच तिला घट घरी असल्यामुळं इकडे बघ इकडे बघ काय बिल्ले छान दिसते शाळेत जाताना काय होते आणि तू शाळेत जाताना घालणार आहेस का गाडीवरती तर घेणार किती वेळ गेला नाही पण दर्शन झालं महत्वाचं म्हणजे लाईन कमी होती तर फायनली आता खूप सगळी खरेदी करून आणि खूप सगळं फिरून घरी आलेलो आहोत. आपण जनरल जे दुकानामध्ये जाऊन खरेदी करतो आणि अशा पद्धतीने यात्रेतनं जी शॉपिंग करतो तर ह्या दोन्हीतली मजा खूप वेगळी आहे आणि छान मस्त एन्जॉय सुद्धा करता येतो. इकडचे तिकडचे माणसं भेटतात, त्याचबरोबर आपल्या नव्या जुन्या ओळखी होतात. तर अशा पद्धतीनं हा होता आजचा ब्लॉग. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.